नमस्कार मित्रांनो, लातूर प्रॉपर्टी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यात येईल. चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात. या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत अंबाजोगाई नांदेड रिंग रोड, जे की मंत्री पेट्रोल पंपापासून अगदी जवळ आहे. तसेच डीमार्टपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेली आहे. छान असं नवीन 5 BHK सेपरेट असलेलं हे रो बंगलो तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेलं आहे. हे आता आपण समोरच्या साईडला या प्रॉपर्टीची दिशा आपण पाहू शकता. पूर्व दिशा असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो. या ठिकाणी हे प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत. या ठिकाणी त्यांनी समोरच्या साईडला पार्किंगचा पेस सोडलेला आहे, सेपरेट बोरवेलचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि या रो बंगलोची विशेषता म्हणजे बाहेरील साईडने त्यांनी सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. चला तर आता आपण प्रथमतः फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत. या ठिकाणी आता आपण हे फर्स्ट फ्लोअर आलेलो आहोत. समोरच्या साईडला मोठ्या साईजमध्ये त्यांनी हॉल दिलेला आहे. या ठिकाणी आता आपण हॉलमध्ये एंट्री करणार आहोत. परिपूर्ण असा POP, सुंदर असं अट्रॅक्टिव्ह त्यांनी POP केलेली आहे हॉलला. मोठ्या साईजमध्ये हॉल आहे आणि विशेषतः म्हणजे ह्या हॉलला बाहेरील साईडने पण त्यांनी एक डोर दिलेला आहे. चारही बाजूने कंपाऊंड केलेलं हे रो बंगलो तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेले आहेत. या रो बंगलोची साईज ही 880 square feet आहे आणि बिल्टअप एरिया हा 1400 square feet त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोरच्या साईडला एक छोटासा गेट पण दिलेला आहे. पूर्ण चारही बाजूने या प्रॉपर्टीला त्यांनी हे वॉल कंपाऊंड केलेलं आहे. पाहू शकता आपण सेपरेट असं सुंदर 5 BHK असलेलं हे प्रथमतःच लातूरमध्ये असलेलं हे रो बंगलो तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेलं आहे आणि कमी किमतीमध्ये आलेलं हे रो बंगलो आहे मित्रांनो. या ठिकाणी हा हॉलचा व्ह्यू झाला मित्रांनो. या हॉलमध्ये छान अशी त्यांनी POP बसवलेली आहे आणि त्या POP मध्ये छान असं लाईटचं त्यांनी इव्हॉल्युएशन केलेलं आहे. आता आपण समोरच्या साईडला पाहूया. समोरच्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम त्यांनी सेपरेट दिलेली आहे. या ठिकाणी हे आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहत आहोत. फर्स्ट फ्लोअरला त्यांनी 1 BHK काढलेला आहे आणि सेकंड फ्लोअरला त्यांनी 3 रूम दिलेले आहेत. सेपरेट अशा मोठ्या साईजच्या रूम त्यांनी सेकंड फ्लोअरला काढलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता हे आता आपण टॉयलेट आणि बाथरूमचा व्ह्यू पाहिलेला आहे आणि ही फर्स्ट बेडरूम आहे. फर्स्ट बेडरूम आहे. या बेडरूमला त्यांनी लेंटेन दिलेलं आहे, तसेच व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेली आहे. मोठ्या साईजमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आणि छान अशा एरियामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या जवळपास नांदेड रिंग रोड पण आहे मित्रांनो. व्यंकटेश रेसिडेन्सीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो. या ठिकाणी आता आपण हा किचनचा व्ह्यू पाहणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार त्यांनी या किचनचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. किचनमध्ये त्यांनी कबोर्ड पण दिलेले आहेत, तसेच लगेज ठेवण्यासाठी त्यांनी लेंटेन पण दिलेलं आहे आणि देवघरासाठी त्यांनी जागा पण सोडलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार त्यांनी जागा सोडलेली आहे. व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला त्यांनी विंडो दिलेले आहे. आपण हे किचनचा व्ह्यू पाहिलेला आहे मित्रांनो. चला तर आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊन आपण सेकंड फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत. बाहेरील साईडली त्यांनी आपल्याला रेंटनं प्रॉपर्टी देण्यासाठी हे बाहेरील साईडनी त्यांनी पायऱ्या सोडलेल्या आहेत. या ठिकाणी आता आपण बाहेरचा आपण व्ह्यू पाहणार आहोत. सेकंड फ्लोअरला त्यांनी टोटल 4 अशा रूम दिलेले आहेत. 2-2 रूमचा त्यांनी हा ब्लॉक दिलेला आहे. या ठिकाणी आता आपण फर्स्ट 2 रूममध्ये आलेलो आहोत. या आपण पहिली रूम पाहत आहोत आणि या पण रूमला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेले आहेत. या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे 85 लाख रुपये सांगत आहेत. प्रत्यक्षात तुम्ही ओनरला कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओनरचा नंबर आपण मेन्शन केलेला आहे, तसेच लोकेशन पण मेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी लोकेशन पाहून प्रत्यक्षात तुम्ही ओनरला कॉन्टॅक्ट करून या प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता. या प्रॉपर्टीवरती तुमचं लोन पण उपलब्ध होईल मित्रांनो. सातपाणी एने लेआउट सँक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो. या पण रूमला त्यांनी लेंटेन दिलेलं आहे. सेकंड फ्लोअरला तुम्ही रेंटनंही प्रॉपर्टी देऊ शकता आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्ही स्वतःही राहू शकता. या ठिकाणी आता आपण दुसऱ्या 2 रूमचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी समोरासमोर त्यांनी टॉयलेट बाथरूम सेपरेट दिलेली आहे सेकंड फ्लोअरला पण, आणि त्या समोरच्या साईडला त्यांनी किचनचा हा व्ह्यू दिलेला आहे. या पण किचनला त्यांनी व्हेंटिलेशन सोडलेलं आहे. या पण किचनमध्ये त्यांनी लेंटेन तसंच कबोर्ड काढलेले आहेत मित्रांनो. हे वास्तुशास्त्रानुसार त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे झाले आपले सेकंड फ्लोअरवरच्या रूमची माहिती मित्रांनो. जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या मार्फत केली जातात, तसेच प्रॉपर्टी संदर्भातील लोनचेही कामे आपल्या टीम मार्फत केली जातात मित्रांनो. हे आता आपण सेकंड फ्लोअरचा परिपूर्ण व्ह्यू पाहिलेला आहे. शेवटची रूम आपण पाहत आहोत मित्रांनो. या पण रूमला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी दोन्ही साईडने विंडो सोडलेले आहेत, लेंटेन दिलेला आहे आणि ही मोठ्या साईजमध्ये असलेली रूम आहे मित्रांनो. एकदा नक्की व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रॉपर्टी ओनरचा नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधून या प्रॉपर्टीला तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, भेटत आता आपण नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन.
त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीही या आपल्या प्रॉपर्टी संदर्भातील माहिती शेअर करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टी ओनरचा नंबर दिलेला आहे, एकदा नक्की त्यांना कॉल करा मित्रांनो. धन्यवाद.